धन्यवाद मनसे अध्यक्ष राज साहेबांचं. खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राची प्रथा परंपरा राहिलेली आहे की एखाद्या लोकप्रतिनिधीचं जर मध्येच दुर्दैवी निधन झालं तर त्यांच्या पत्नी म्हणा किंवा त्यांच्या कुटुंबियांना आपण उमेदवारी देतो आणि बहुतेक बाकी सर्व पक्ष त्यांना पाठिंबा देतात. ही परंपरा राहिली दुर्दैवाने कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीपासून त्यात मुंबईच्या पोटनिवडणुकीमध्ये या परंपरेला खंड पडला गेला. देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते पण जुने गांधी मंडळी आहेत राजकारणातली. त्यांना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा जर कोणी प्रयत्न केला आणि त्याच्यातून जर भाजपाने हा उमेदवार टाकला असेल तर ते योग्य असं सर्वसामान्य लोकांचं म्हणणं नाहीये. आम्ही पण लोकांमध्ये फिरतोय, लोकांना सुद्धा त्यांच्याबद्दल चीड आहे. त्यामुळे आज मनसे अध्यक्ष माननीय राज साहेब यांनी जर जे आवाहन केलेलं आहे तर त्याचं त्यांनी वाचन केलं आणि त्याचं अनुकरण केलं तर चांगलं आहे. कारण महाविकास आघाडी ही जागा जिंकून आणणारच. आम्हाला आवाहन करायची गरज नाही, आम्हाला त्यांना आठवण करून द्यायची आहे की यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी ज्यावेळेला त्यांचं असं काही दुर्घटना घडली त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना बिनविरोध निवडून देण्याचं काम केलं होतं. आज बाळासाहेबांचा विचाराचा चाहो फोडायचा आणि बाळासाहेबांच्या विचारामध्ये खंजीर खुपसायचा हे नतदष्टपणा शिंदे गटाने चालू केलेला आहे, तो सोडून द्यावा आणि महाराष्ट्राची प्रथा परंपरा कायम ठेवून ही निवडणूक बिनविरोध करावी असं सर्वसामान्यांचं जे मत आहे त्याचं अनुपालन त्यांनी करावं. अनेक लेखकांनी किंवा अनेक पत्रकारांनी सुद्धा या संदर्भात आपले विचार मांडलेले आहेत आणि म्हणून प्रथा परंपरेचं विस्मरण होऊन देणं म्हणजे राजकारणामध्ये अधोगती प्राप्त करण्यासारखं आहे. आज दुर्दैवाने ते होतंय, ते शहाणपणा त्यांना यावं आणि त्याचं त्यांनी पालन करावं. विनायकजी, मात्र या ठिकाणी राज ठाकरे यांच्या आवाहनानंतरही भाजपनं जर आपला उमेदवार मागे घेतला नाही तर ठाकरे गटाची भूमिका आणि ठाकरे गट कशा प्रकारे भाजपला या ठिकाणी आव्हान निर्माण करेल, कशा प्रकारे आपली निवडणुकीची संपूर्ण रणनीती असणार आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आता विजयाकडे वाटचाल करत चाललेला आहे. आता सुद्धा रखरखत्या उन्हामध्ये आमचे उमेदवार ऋतुजा लटके आम्ही सर्वजण पदयात्रा करतोय. त्यामुळे आम्ही कोण पाठिंबा मागे घेतोय कोण आणखी फॉर्म भरतोय त्याची पर्वा न करता शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणायचं हा निर्धार कोण आम्ही कामाला लागलेलो आहोत. मला असं वाटतं की राज साहेबांनी योग्य वेळेला योग्य भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून मी राज साहेबांना या विषयामध्ये धन्यवाद देतो. परंतु हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टी मात्र राज साहेबांचं हे म्हणणं किंवा त्यांनी केलेल्या सूचना हे कितपत ऐकतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं ज्या पद्धतीनं सर्वच छोट्या मोठ्या पार्ट्या या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहता कामा नये असं जे धोरण आहे याला मारक आहे. पण तरी सुद्धा त्या पार्श्वभूमीवर राज साहेबांनी जर आपल्या पत्राद्वारे भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्राची जी काही उच्च परंपरा आहे सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे तुम्ही आम्ही भांडलं पाहिजे परंतु कुठेतरी थांबलं देखील पाहिजे याची जाणीव करून त्यांच्या पत्राद्वारे त्यांनी दिलेली असं मला वाटतं आणि म्हणून मी राज साहेबांना धन्यवाद देतो. असं आहे की राज साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे एकमेकाला भेटले असतील तर काही वेगवेगळ्या त्यांच्या विषयावर चर्चा जी काय झाली असेल ती तुम्हालाही सांगता येणार नाही, मलाही सांगता येणार नाही. परंतु त्यामध्ये आजचं पत्र दिलं आहे तर त्यामध्ये मला वाटतं असं की कदाचित या पोटनिवडणुकी अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भामध्ये चर्चा झालेली असावी आणि कदाचित राज साहेबांनी त्यांना त्याची जाणीव करून दिली असावी की आपण किती भांडतोय, कशा करता भांडतोय, कुठपर्यंत भांडायचं. काल परवापर्यंत आपला एक सहकारी आपल्या बरोबर होता आणि आज तो जगातून निघून गेला आहे आणि त्याची पत्नी जर निवडणूक लढवत असेल तर शेवटी राजकीय सुडापायी आपण कोणत्या टोकापर्यंत जायचं याची जर जाणीव करून दिली असेल तर खूप चांगलं केलं असेल असं मला वाटतं.